संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्याला कोंडून ठेवल्याची घटना घडली आहे। सटाण्यातल्या उत्राणे गावातली ही घटना आहे। लसीकरणाची साइट बंद झाल्याने ग्रामस्थ संतप्त झालेले होते। तासाभरानंतर साइट सुरू झाल्याने तणाव निवळला। कोरोना लसीकरणाची साइट बंद पडल्याने संतप्त नागरिकांनी आरोग्य कर्मचाऱ्यांना कोंडून ठेवलेले होते। नाशिक जिल्ह्यातील सटाण्याच्या उत्राणे गावातील ही घटना आहे। आरोग्य विभागाच्या वतीने उत्राणे येथे ग्रामस्थांसाठी लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आलेले होते। सुरुवातीला 3 ते 4 ग्रामस्थांची नोंदी झाल्या, नंतर मात्र लसीकरणाची साइडच बंद पडली आणि गोंधळ झाला। आरोग्य कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांना जायखेडा या आरोग्य केंद्रात जाण्यास सांगितलं, मात्र त्याला नकार देत गावकऱ्यांनी आरोग्य कर्मचाऱ्यांनाच कोंडून ठेवलंय। तासाभरानंतर लसीकरणाची साइट सुरू झाली आहे आणि लसीकरण सुरू झालं आणि तणाव देखील निवळला। छत्रपतींचा विचार म्हणजे राज्यातील नव्या कोरोना रुग्णांची संख्या 60,000 आसपास असली तरी रुग्णवाढ हळूहळू स्थिरावणार असल्याचे संकेत तज्ज्ञांकडून मिळाले। मुंबई यासह पुण्यातील रुग्णवाढ ही स्थिरावताना दिसते। नव्या रुग्णांच्या तुलनेत बरे होऊन घरी जाणारे रुग्णही वाढले। पुढील 8 ते 10 दिवस चित्र कायम राहिलं तर महाराष्ट्रासाठी ते दिलासादायक ठरेल। बीडमध्ये ऑक्सिजन रेमडेसिवीर आणि लस अशी सगळ्यांचीच टंचाई झाली आहे। रोजची 1,000 ऑक्सिजन सिलेंडरची मागणी असताना 600 ऑक्सिजन खरंतर उपलब्ध होत आहेत, तर रेमडेसिवीर 1,000 पैकी केवळ 100 मिळत आहेत। लसींचा साठा संपल्यानं केंद्र बंद करावी लागली आहेत। प्रशासनानं खबरदारी घेऊन उपाययोजना न केल्यास स्थिती आणखीन हाताबाहेर जाण्याची भीती आहे। राज्यात सध्या 5,075,000 खरतर आसपास कोरोना रुग्ण सापडलेले आहेत। त्यासाठी रोज 1,278 मेट्रिक टन ऑक्सिजन लागणार आहे। एप्रिलच्या शेवटपर्यंत ऑक्सिजनची मागणी आणखीन वाढेल, त्यामुळे राज्यानं इतर राज्यातून रेल्वेच्या साह्यानं ऑक्सिजन आणण्याची तयारी सुरू केली आहे। तसेच जहाजाच्या साह्यानं देखील परदेशातून ऑक्सिजन आणता येतो का याचीही युद्धपातळीवर चाचपणी सुरू आहे। पुण्यात कोरोनाचा कहर सुरू आहे। सध्या पुण्यातील कोणत्याही रुग्णालयात एकही आयसीयू बेड शिल्लक नाहीये। शुक्रवारच्या आकडेवारीनुसार पुण्यातील 5,699 पैकी केवळ 41 ऑक्सिजन बेड रिक्त आहेत। ही परिस्थिती लक्षात घेता महापालिकेनं आठवड्याभरात 512 आयसीयू बेड उपलब्ध केले जाणार आहेत। तसेच 100 ऑक्सिजन बेडची तातडीनं उभारणी सुरू करण्यात आली आहे। ठाणे महापालिकेनं प्राणवायू निर्माण करणारे स्वतःचे 2 प्रकल्प उभारण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। या 2 प्रकल्पांच्या माध्यमातून दिवसाला अंदाजे 20 टन ऑक्सिजन निर्माण होणार आहे। येत्या 30 एप्रिल पर्यंत युद्धपातळीवर हा प्रकल्प सुरू करण्यात येणार आहे। लाल मातीतली कुस्ती म्हणजे